औरंगाबाद येथे विद्यार्थिनींसाठी स्पोर्ट्स कुडो असोसिएशन व अँटी करप्शन ब्युरो क्राइम कंट्रोल कमिटीच्या वतीने आयोजित कुडो कराटे प्रशिक्षणामध्ये सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. आजकाल दिवसेंदिवस महिला व मुलींवर वाढत असलेल्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी प्रत्येक मुलींनी कुडो कराटे प्रशिक्षण घेणं व शिकणं काळाची गरज बनली आहे, असे उद्गार घाटनांद्रा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका गुंफा आंदे यांनी औरंगाबाद येथे कुडो कराटे प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी काढले. यावेळी विद्यार्थिनी पालक व मान्यवर उपस्थित होते. औरंगाबाद येथील मराठा मंगल कार्यालयामध्ये रविवार 31 जानेवारी आणि सोमवार 1 फेब्रुवारी असे 2 दिवस कुडो कराटेचं प्रशिक्षण ठेवण्यात आलं होतं. हे प्रशिक्षण 9वी व 10वीच्या विद्यार्थिनींसाठी होतं. प्रशिक्षण स्पोर्ट्स कुडो असोसिएशन औरंगाबाद अँटी करप्शन क्राईम कंट्रोल कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलं होतं. घाटनांद्रा येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या 19 विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग नोंदवला. या दरम्यान सहभागी झालेल्या विद्यार्थिनींना स्वतःला ओळखू व सक्षम बनू या प्रकारे स्वरक्षणाचे धडे देण्यात आले. यात पाठीमागून कोणी आपली छेड केली तर त्याला कसे प्रत्युत्तर द्यायचं, कोणी आपलं चालता चालता हात ओढला, तोंड दाबले किंवा वार केले तर त्याला कसं उत्तर द्यायचं याविषयीचं प्रशिक्षण देण्यात आलं. विद्यार्थिनींनाही प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करायला लावलं. सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थिनींना गोल्ड मेडल सर्टिफिकेट व शाळेला ट्रॉफी कप बक्षीस देण्यात आला. यावेळी ग्रामीण भागातून 20 विद्यार्थिनींनी कुडो कराटे प्रशिक्षणात सहभाग घेतल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका गुंफा आंदे यांनी त्यांचं अभिनंदन केलं. या कार्यक्रमासाठी प्रशिक्षणाचे आयोजक चेअरमन आयुब पटेल, जिल्हा परिषद प्रशालेच्या मुख्याध्यापिका गुंफा आंदे, सहशिक्षक सुनील वानखेडे, शेख आसेप, सय्यद सोहेल, जास्मिन मकवाना, रेन्सी मेहुल, सुशिहान मेहुल आदी मान्यवर उपस्थित होते. वृत्त प्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा.